Dear friends, I am Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, First Shift, Government Polytechnic, Amravati. Today we will learn process layout, which is also called as functional layout and which is also called as group technology. तर हे सगळं मागच्या पिरियडमध्ये आपण घेतलेलं होतं, झालेलं होतं आपलं. तरी जस्ट रिवाइज, आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. फिगर शोज एन अरेंजमेंट ऑफ प्रोसेस लेआउट which is also called as functional layout or group technology. Under this arrangement, each department or section is responsible for carrying out a particular process and not a particular product, as under line type layout. Line type layout मध्ये काय होतं, एक particular product or a particular product पूर्ण एकाच department मध्ये तयार व्हायचं. इथे मात्र असं नाही आहे. It is responsible only for carrying out a particular process. Each department or section is responsible for carrying out a particular process and not a particular product. Line type layout मध्ये particular product पूर्ण तयार व्हायचं किंवा particular article पूर्ण तयार व्हायचं एकाच department मध्ये. इथे असं नाही आहे. प्रत्येक प्रोसेस वेगवेगळ्या department मध्ये होईल आणि ग्रुप्स राहतील मशीनचे, सिमिलर मशीन्स त्या एकेका ग्रुप मध्ये त्या अरेंज करण्यात येतील. देअर इज अन असेंबलिंग ऑफ सिमिलर ऑपरेशन्स इन ईच डिपार्टमेंट ऑर सेक्शन. सिमिलर टाईपचेच ऑपरेशन्स होतील एक 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 डिपार्टमेंटमध्ये प्रोसेस लेआउटमध्ये. काही एक्झाम्पल्स पाहूया आपण प्रोसेस लेआउटचे. द ॲप्लिकेशन ऑफ प्रोसेस लेआउट इज फाउंड इन गारमेंट प्लांट, शू मेकिंग इंडस्ट्री एक्सेट्रा. हे काही उदाहरणं दिले दोन. सुटेबिलिटी, दिस इज व्हेरी युजफुल व्हेअर लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज रिक्वायर्ड. जिथे कमी उत्पादन करायचं असेल प्रॉडक्टचं किंवा आर्टिकलचं, त्याच्यासाठी प्रोसेस लेआउट इज द बेस्ट. Now we can see the figure of process layout. आता इथे दिसतंय तुम्हाला सिमिलर टाईप ऑफ मशीन्स, एकेका ग्रुपिंग केलेलं आहे सिमिलर टाईप ऑफ मशीन्सचं. जसं रॉ मटेरियलचं एंट्रान्स होतं, एंट्री होते लेथ डिपार्टमेंटमध्ये, तर सिमिलर टाईप ऑफ मशीन्स आहे. सगळ्या लेथ एका डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. वी कॅन से इट लेथ डिपार्टमेंट. नंतर रॉ मटेरियल लेथ डिपार्टमेंटमध्ये, लेथ डिपार्टमेंटमधून कुठे जाईल ते फॉर फर्दर ऑपरेशन्स. नंतर रॉ मटेरियल कुठे जाईल, लेथ डिपार्टमेंट मधून मिलिंग डिपार्टमेंट मध्ये फॉर फर्दर ऑपरेशन्स, दॅट मीन्स मिलिंग. नंतर रॉ मटेरियल पुन्हा जाईल मिलिंग ऑपरेशन्स नंतर हीट ट्रीटमेंट डिपार्टमेंट, दॅट मीन्स फर्नेस कडे जाईल. आणि नंतर फॉर फर्दर ऑपरेशन्स रॉ मटेरियल विल गो ग्राइंडिंग डिपार्टमेंट. इथे फिनिशिंग वगैरेचे ऑपरेशन्स करण्यात येतील अँड देन फिनिश प्रॉडक्ट विल कम आउट अँड वी कॅन सेंड इट टू द मार्केट. सो दिस इज द फिगर ऑफ प्रोसेस लेआउट विच इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रुप टेक्नॉलॉजी और फंक्शनल लेआउट. तर इथे तुम्हाला स्पष्ट दिसतंय ग्रुपिंग करण्यात आलेलं आहे सारख्या सारख्या टाईपच्या मशीन्सचं. लेथ डिपार्टमेंटमध्ये सगळ्या लेथ्स आहे, मिलिंग डिपार्टमेंटमध्ये सगळ्या मिलिंग मशीन्स आहे, हीट ट्रीटमेंट डिपार्टमेंटमध्ये सगळे फर्नेसेस आहे आणि ग्राइंडिंग डिपार्टमेंटमध्ये सगळे ग्राइंडिंग मशीन्स आहे. ओके, नेक्स्ट आता पुढे जाऊया आपण. ऍडव्हान्टेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. नाऊ वी कॅन सी ऍडव्हान्टेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. याच्यात काय होतं, पहिला व्हॉट इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज, लेस नंबर ऑफ मशीन्स आर रिक्वायर्ड. सेकंड ऍडव्हान्टेज इज सिमिलर जॉब्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन सिमिलर मशीन्स, हे सुपरविजन इज सिम्पल. सारखे सारखे जॉब, सारखेच असतात सगळे जॉब आणि दे आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन सिमिलर मशीन्स. देअरफोर फॉर इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी फॉर द सुपरवायझर टू सुपरवाइज ऑन दॅट जॉब्स अँड मशीन्स. व्हॉट इज द थर्ड नेक्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ प्रोसेस लेआउट, ब्रेकडाऊन ऑफ वन मशीन विल नॉट शट डाऊन द प्रोडक्शन. आता लेथ तीन चार लेथच आहे, पाच सहा लेथच आहे, एक लेथ मशीन बंदही पडली तर शटडाऊन ऑफ प्रोडक्शन होणार नाही, कारण बाकी लेथ आहे ग्रुप्समध्ये ठेवलेले आहे ना सगळ्या मशीन्स. एक लेथ बंद पडली तर बाकी चार पाच लेथ वगैरे आहेच तिथे. सो देअरफोर ब्रेकडाऊन ऑफ वन मशीन विल नॉट शट डाऊन द प्रोडक्शन ॲज द वर्क ऑफ दॅट मशीन कॅन बी ट्रान्सफर्ड टू अनदर मशीन. सो वर्क कॅन बी ट्रान्सफर्ड टू अनदर मशीन. एक लेथ बंद पडली तरी चार पाच लेथ आहेच ग्रुप्समध्ये ठेवलेले आहे. द फोर्थ ॲडव्हान्टेज ऑफ प्रोसेस लेआउट इज लोअर इन्व्हेस्टमेंट ऑन अकाउंट ऑफ कम्पेरेटिव्हली लेस नंबर ऑफ मशीन्स. आता इन्व्हेस्टमेंट काय, मशीन्सच कमी आहे त्याच्यामुळे लोअर इन्व्हेस्टमेंट आहे. नंबर फाईव्ह, ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी इन रिगार्ड्स
टू एलोकेशन ऑफ वर्क टू इक्विपमेंट एंड वर्कर, फ्लेक्सिबिलिटी राइट. सो दीज आर द सम एडवांटेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. नाउ वी कैन सी डिसएडवांटेजेस ऑफ प्रोसेस लेआउट विच इज ऑल्सो कॉल्ड फंक्शनल लेआउट और ग्रुप टेक्नोलॉजी. बऱ्याचदा काय होतं की क्वेश्चन पेपर मध्ये प्रोसेस लेआउट हा किंवा फंक्शनल लेआउट हा शब्द वापरण्यात येत नाही, मुद्दामून ग्रुप टेक्नॉलॉजी हा शब्द वापरण्यात येतो. कारण सगळ्या मशीन्स ग्रुप मध्ये ठेवल्या आहे ना, लेथ मशीन सगळ्या एका ग्रुप मध्ये ठेवण्यात आलेले आहे, मिलिंग मशीन्स मिलिंग डिपार्टमेंट मध्ये ठेवण्यात आले, ग्राइंडिंग मशीन्स सगळ्या ग्राइंडिंग मशीन्स ग्राइंडिंग डिपार्टमेंट मध्ये ठेवलेले आहे. दॅट मीन्स इट इज अ ग्रुप टेक्नॉलॉजी, ग्रुप मध्ये ठेवण्यात आलेले. पेपर मध्ये काय करतात, बऱ्याचदा प्रोसेस लेआउट आणि फंक्शनल लेआउट हा शब्द वापरत नाही, ग्रुप टेक्नॉलॉजी हा शब्द वापरतात. सो वी कॅन सी नाऊ डिसएडवांटेजेस ऑफ प्रोसेस लेआउट. नंबर वन, जनरली मोर फ्लोर एरिया इज रिक्वायर्ड, जास्त जागा लागते. नंबर टू, हँडलिंग अँड बॅक ट्रॅकिंग ऑफ मटेरियल इज टू मच. कारण एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, नंतर पुढच्या प्रोसेससाठी तिसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, नंतर त्याच्यानंतरच्या प्रोसेससाठी चौथ्या डिपार्टमेंटमध्ये, असं मुव्हिंग करावं लागतं मटेरियलला वगैरे. त्याच्यामुळे हँडलिंग अँड बॅक ट्रॅकिंग जास्त होतं मटेरियलचं. नंबर थ्री, थर्ड डिसएडवांटेज इज इन्स्पेक्शन इज कॉस्टलियर. फोर्थ डिसएडवांटेज इज टोटल प्रोडक्शन सायकल टाइम इज मोर ड्यू टू लॉंग वर्क इन प्रोसेस. प्रोडक्शन सायकल टाइम जे असतं ते जास्त वेळ लागतो त्याला, कारण लॉंग वर्क इन प्रोसेस असतं. सो दीज आर सम डिसएडवांटेजेस ऑफ ग्रुप टेक्नॉलॉजी. सो नाऊ वी कॅन सी द थर्ड टाईप ऑफ प्लांट लेआउट. फर्स्ट टू वेअर लाईन ऑर प्रोडक्ट लेआउट. सेकंड वन वॉज फंक्शनल ऑर प्रोसेस लेआउट विच वी ऑल्सो कॉल ग्रुप टेक्नॉलॉजी. अँड धिस इज द थर्ड वन, सी, धिस इज द थर्ड टाईप ऑफ प्लांट लेआउट विच वी कॉल प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउट. धिस इज द थर्ड टाईप ऑफ प्लांट लेआउट विच वी कॉल प्रोजेक्ट ऑर फिक्स पोजिशन लेआउट. फिगर पाहून घ्या पहिले. सगळ्यात पहिले हिअर द प्रॉडक्ट इज नॉट मुव्हेबल. हिअर द प्रॉडक्ट इज नॉट मुव्हेबल, दॅट मीन्स इट हॅज ए फिक्स पोजिशन. रॉ मटेरियल एकाच ठिकाणी येत आहे, मशीन सुद्धा एकाच ठिकाणी आणल्या, असं प्लांट साईटवरती आणण्यात येत आहे. प्लांट साईट इज फिक्स, प्रॉडक्ट इज ऑल्सो नॉट मुव्हेबल. प्लांट साईट इज ऑल्सो फिक्स, प्रॉडक्ट हॅज ए फिक्स पोझिशन. याचाच अर्थ मशीन्स एकाच ठिकाणी आणण्यात येते, सगळ्या मशीन्स ज्या आवश्यकता गरज ज्यांची आहे त्या प्लांट साईटवरती आणण्यात येते. रॉ मटेरियल सुद्धा एकाच ठिकाणी प्लांट साईटवरती आणण्यात येते. वर्कर सुद्धा प्लांट साईटवरती आणण्यात येते. आणि स्टँडर्ड पार्ट अँड टूल्स दीज आर ऑल्सो ब्रॉट टू प्लांट साईट. प्रॉडक्ट इज इन अ फिक्स पोझिशन, दॅट मीन्स प्रॉडक्ट इज नॉट मुव्हेबल. प्लांट साईटच्या तिथे सगळं आणण्यात येतात, मशीन्सही आणण्यात येतात, रॉ मटेरियलही आणण्यात येतं, वर्कर सुद्धा आणण्यात येतात एकाच ठिकाणी, आणि स्टँडर्ड पार्ट आणि टूल्स सुद्धा एकाच ठिकाणी आणण्यात येतात. प्लांट साईट फिक्स असते, प्रॉडक्ट सुद्धा फिक्स पोझिशन मध्ये असतं, प्रॉडक्ट मुव्हेबल नाही आहे इथे. त्याच्यामुळे या लेआउटला म्हणतात प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउट. नाउ फोकस ऑन द फिगर, लक्ष द्या फिगर. Now we can get some information about project or fixed position layout. This is the third type of plant layout. The first two were line or product layout and functional or process layout. This is the third type of plant layout which we call project or fixed position layout. Here the product is not movable. That means it has a fixed position.
इन दिस टाइप ऑफ लेआउट द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेवी कॉम्पोनंट्स इज कन्सिडर्ड. या लेआउटमध्ये काय महत्वाचं असतं, मॅन्युफॅक्चरिंग कशाचं करण्यात येतं, हेवी कॉम्पोनंट्सचं. यांच्यासाठी सुटेबल आहे प्रोजेक्ट ऑर फिक्स टाइप ऑफ लेआउट. कशाचं उत्पादन करायसाठी, हेवी कॉम्पोनंट्स, वजनी. द प्रॉडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ऍट द साईट, नॉट इन द फॅक्टरी. पहा आता लक्ष दे, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द प्रॉडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ऍट द साईट. फॅक्टरीमध्ये नाही आहे उत्पादन त्याचं, नॉट इन द फॅक्टरी. द प्रॉडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड ऍट द साईट, नॉट इन द फॅक्टरी. द मॅन, मशीन अँड टूल्स आर ब्रॉट टू द साईट. दॅट मीन्स रिसोर्सेस, विच वी से रिसोर्सेस. यू नो दॅट, यू ऑलरेडी नो विच आर द फोर रिसोर्सेस, मेन, मटेरियल, मशीनरी आणि मनी. दीज आर फोर एम, वी कॉल देम रिसोर्सेस. मेन, मटेरियल, मशीनरी अँड मनी. आता सध्या टाइम सुद्धा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि तो सुद्धा रिसोर्स बनलेला आहे. वेळेचं महत्व फार असतं, तो सुद्धा रिसोर्स आहे. गेलेली वेळ येत नाही म्हणतात. त्याच्यामुळे मेन, मटेरियल, मशीनरी अँड मनी, दीज आर द फोर एम, दीज आर द रिसोर्सेस. अँड फिफ्थ रिसोर्स इज टाइम. टाइम सुद्धा ऍड झालेला पाचवा रिसोर्स म्हणून. तर कोणतेही उत्पादन करायसाठी हे पाच जे असतात पॅरामीटर्स, रिसोर्सेस, ते फार महत्वाचे आहे. मेन, मटेरियल, मशीनरी, मनी अँड टाइम. द मॅन, मशीन अँड टूल्स आर ब्रॉट टू द साईट. साईटच्या तिथेच आणण्यात येतात आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेवी कॉम्पोनंट्स करण्यात येतात. द टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ वन प्रॉडक्ट इज व्हेरी मच अँड इज इन इयर्स. आता उत्पादन जे करतो प्रॉडक्टचं आपण, त्याला बराच कालावधी लागतो. टाइम जो रिक्वायर्ड असतो, इट इज व्हेरी मच, बऱ्याचदा तर ते वर्षांमध्ये सुद्धा लागतं. पूर्ण प्रॉडक्ट तयार व्हायला, कधी कधी तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला, ते प्रॉडक्ट पूर्ण व्हायला इयर्स लागतात, बरीच वर्ष सुद्धा लागतात. कधी कधी एक वर्ष लागतात, दोन वर्ष लागतात, तीन वर्ष लागू शकतो त्याला. काही एक्झाम्पल्स पाहूया आता आपण प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउटचे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप्स, तुम्हाला आता सांगितलं हेवी कॉम्पोनंट्सचं उत्पादन करण्यात येतं. तर शिप्स वगैरे काय असतात, वजनी असतात, हेवी कॉम्पोनंट्स आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप्स. सेकंड एक्झाम्पल इज एरोप्लेन्स. थर्ड वन इज प्रेशर वेझल, एक्सेट्रा. नाऊ वी कॅन फोकस ऑन ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउट. द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउट इज लेस मटेरियल मुवमेंट. मटेरियलची मुवमेंटच कमी असते इथे, कारण हेवी कॉम्पोनंट्सचं उत्पादन करतं आणि दीज आर हेवी कॉम्पोनंट्स आर इन अ फिक्स पोझिशन, नॉट मुव्हेबल. त्याच्यामुळे पहिला ॲडव्हान्टेज राहील आपल्याला, मटेरियलचं मुवमेंट आहे, इट विल बी लेस. सेकंड वन ॲडव्हान्टेज इज रिडक्शन इन टाइम अँड कॉस्ट रिलेटेड टू द मुवमेंट ऑफ वर्क फ्रॉम वन स्टेशन टू अदर. आता मुवमेंट ऑफ वर्कच जास्त होत नाही आहे, त्याच्यामुळे रिडक्शन इन टाइम आणि कॉस्ट, खर्च सुद्धा कमी होईल आणि वेळ सुद्धा कमी लागेल. वन स्टेशन टू अदर स्टेशन, मुवमेंटच नाही आहे वर्कचं, इट इज इन फिक्स पोझिशन. द प्रोजेक्ट ऑर प्रोडक्ट इज इन अ फिक्स पोझिशन, इट इज नॉट मुव्हेबल. देअरफोर देअर इज अ रिडक्शन इन टाइम अँड देअर इज अ रिडक्शन इन कॉस्ट. द थर्ड ॲडव्हान्टेज इज द वर्कर्स आयडेंटिफाय देमसेल्व्स विथ अ प्रॉडक्ट इन विच दे टेक इंटरेस्ट अँड प्राईड इन डुईंग द जॉब. वर्कर्स स्वतःच आयडेंटिफाय करतात, एखादा प्रोजेक्ट एखाद्या इंडस्ट्रीला किंवा कंपनीला सुरू करायचं आहे, बिझनेसमॅनला एखादा नवीन प्रोजेक्ट, चॅलेंजिंग प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर वर्कर्स आयडेंटिफाय करतात, स्वतःच सांगतात मॅनेजमेंटला की या प्रोजेक्टमध्ये आम्हाला काम करायचं आहे, बिकॉज इट इज अ चॅलेंजिंग वर्क. दे हॅव इंटरेस्ट, दोज वर्कर्स हॅव इंटरेस्ट, दे ॲक्सेप्ट द चॅलेंजेस. काही वर्कर्स असे असतात त्यांना नवीन नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायचे असतात, त्यांना इंटरेस्ट असतो चॅलेंजिंग प्रोजेक्टमध्ये आणि त्यांना गर्व वाटतो त्यांना की आपल्याला याच्यात घेतलं तर आपल्याला चांगलं शिकायला मिळेल. दे फील प्राईड इन डुईंग द जॉब. तर वर्कर्स स्वतःच आयडेंटिफाय करतात आणि मॅनेजमेंटला सांगतात की आम्हाला हा चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे, सो यू शुड इन्व्हॉल्व अस इन धिस प्रोजेक्ट. आम्हाला पार्टिसिपेट करू द्या प्रोजेक्टमध्ये. त्यांना इंटरेस्ट असतो त्याच्यात, शिकायलाही बरंच मिळतं. द फोर्थ ॲडव्हान्टेज इज इट इज इझी टू मेजर द प्रोग्रेस ऑफ वर्क. पाचवा ॲडव्हान्टेज आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज मिनिमम. नेक्स्ट पुढे जाऊया आता आपण. ॲडव्हान्टेजेस झाले प्रोजेक्ट ऑर फिक्स पोझिशन लेआउटचे. आता डिसऍडव्हान्टेज पाहूया. वी कॅन फोकस
ऑन डिसएडवांटेजेस ऑफ प्रोजेक्ट और फिक्स पोजिशन ले आउट. सो दीज आर सम डिसएडवांटेजेस ऑफ प्रोजेक्ट और फिक्स ले आउट. सर फर्स्ट डिसएडवांटेज इज मशीन्स एंड टूल्स एक्सेट्रा टेक मोर टाइम टू रीच द वर्क प्लेस. आता वर्क प्लेस काय असतं, बऱ्याचदा रिमोट प्लेस वरती असतं, गावापासून शहरापासून लांब असतं, त्याच्यामुळे मशीन्स टूल्स वगैरे दुसरीकडून जिथे प्रोजेक्ट बनवायचं आहे, जिथे हेवी कंपोनेंट बनवायचं आहे, दॅट मीन्स वर्क प्लेस, दॅट मीन्स वर्क प्लेस. तर तिथे मशीन्स आणि टूल्स आणण्यासाठी वर्क प्लेसच्या तिथे इट विल टेक मोर टाइम टू रीच द वर्क प्लेस. द सेकंड डिसएडवांटेज इज कॉम्प्लिकेटेड जिग्स अँड फिक्चर्स मे बी रिक्वायर्ड इन फिक्सिंग जॉब्स टूल्स एक्सेट्रा. हे गुंतागुंतीचे असतात, कॉम्प्लिकेटेड असतात जिग्स अँड फिक्चर्स. नंबर थर्ड डिसएडवांटेज इज हायली स्किल्ड वर्कर्स आर रिक्वायर्ड. फोर्थ डिसएडवांटेज इज ऑल इक्विपमेंट्स आर नॉट यूज सायमल्टेनियसली. सगळ्या इक्विपमेंटचा एकाच वेळेस वापर करण्यात येत नाही. सम ऑफ देम आर आयडल इंटरमिनेंटली. काही काही आयडल पडून असतात इंटरमिनेंटली. एकाच वेळेस सायमल्टेनियसली ऑल इक्विपमेंटचा वापर करता येत नाही. दिस इज द डिसएडवांटेज ऑफ प्रोजेक्ट ऑर फिक्स टाइप लेआउट. नाउ वी कॅन फोकस ऑन मटेरियल हँडलिंग. नेक्स्ट वन मटेरियल हँडलिंग. सो देर आर फोर रिसोर्सेस, मेन, मटेरियल, मशीनरी अँड मनी. दीज आर द फोर रिसोर्सेस. एखादं उत्पादन करायचं असेल, प्रॉडक्ट बनवायचं असेल, तर मनुष्यबळ, मटेरियल, मशीनरी आणि पैसा यांच्याशिवाय ते प्रॉडक्ट तयारच होऊ शकत नाही. हे फोर रिसोर्सेस जे आहे, फोर एम ज्याला म्हणतो, मेन, मटेरियल, मशीनरी आणि मनी, यांच्याशिवाय कोणतेही प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही किंवा कोणतेही प्रॉडक्ट आपल्याला बनविता येत नाही. आपल्याला माणसं लागतात तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी, ते प्रॉडक्ट पूर्ण करण्यासाठी, मशीनरी लागते, मटेरियल लागतं आणि पैसा लागतो, आणि आता वेळ सुद्धा महत्वाचा झाला, वेळ सुद्धा लागतो आपल्याला. दीज आर द फाईव्ह रिसोर्सेस. ऍक्च्युली देर आर फाईव्ह रिसोर्सेस, मेन, मटेरियल, मशीनरी, मनी अँड टाइम. सो वी कॅन सी, वी कॅन फोकस ऑन मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंग इज डिफाइंड एज द आर्ट अँड सायन्स ऑफ हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ द रॉ मटेरियल till its finished stage, either manually or mechanically. So what do you mean by material handling? It is the art, it is the science, how to handle the material and how to storage the raw material till its finished stage. So it is the art, it is the science, it is the technique, how to handle the raw material and how to storage the raw material till its finished stage. Material is handled at all stages in between, from stores to shop, from one shop to another, or from one machine to another on the shop floor. So material is handled at all the stages, in between stores kadun shop kade, one shop eka shop kadun dusra shop kade, kiwa eka machine kadun dusra machine kade, material cha satat handling hot rahat. A material handling equipment is not a production machinery. Ata material handling karto te he utpadanacha bhag nahi hai. It is not a production machinery, बट इज एन ऑक्झिलरी इक्विपमेंट. एक सहाय्य करतात ते. मटेरियल हँडलिंग काय करतं? इट इज अ ऑक्झिलरी इक्विपमेंट. हे मदत करतं, सहाय्य करतं, पण ऍक्च्युअली इट इज नॉट ए प्रोडक्शन मशीनरी. दॅट इम्प्रूव्ह द फ्लो ऑफ मटेरियल्स विच इन टर्न रिड्युसेस स्टॉपेजेस इन प्रोडक्शन मशीन्स अँड डज इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी. सो मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इज नॉट अ प्रोडक्शन मशीनरी. उत्पादन हे ऍक्च्युअली करत नाही मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, पण ते सहाय्य करतं, मदत करतं उत्पादन होण्यासाठी. तर फ्लो ऑफ मटेरियल स्मूथ सुरू राहतं मटेरियल हँडलिंग सिस्टीममुळे, आणि याच्यामुळे फायदा काय होतो? इट रिड्युसेस स्टॉपेजेस इन प्रोडक्शन मशीन्स अँड डज इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्शन सतत सुरू राहतं. तुम्ही एक लक्षात घ्या, मटेरियलचं मटेरियल मिळत नसेल बरोबर उत्पादनासाठी, ठीक आहे, त्याचा फ्लो स्मूथ नसेल मटेरियल हँडलिंगचा, तर ते उत्पादन खंडित होऊन जाईल ना. प्रोडक्शन विल स्टॉप अँड प्रोडक्टिव्हिटी विल नॉट बी पुशअप. प्रोडक्टिव्हिटी पुशअप होणार नाही, वाढणार नाही, उलट ती कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे मटेरियल हँडलिंगला फार महत्व आहे. मटेरियल हँडलिंग शुड बी स्मूथ, आणि कंटिन्युअस ते उत्पादन होण्यासाठी मटेरियल हँडलिंग स्मूथ राहायला पाहिजे. सतत मटेरियलचा पुरवठा होत राहिला पाहिजे. अखंड म्हणजे खंड पडायला नको मटेरियल हँडलिंगमध्ये.
It has been estimated that average material handling cost is roughly 20-25% of the total production cost. Product बनवायला जेवढा खर्च होतो एक प्रोडक्ट किंवा एक आर्टिकल जेवढा खर्च येतो त्याच्या मधला 20-25% कशावर खर्च होतो मटेरियल हँडलिंग कॉस्ट मटेरियल हँडलिंग वरती तेवढा 20-25% खर्च होतो टोटल प्रोडक्शन कॉस्ट पुढे जाऊया आता आपण नेक्स्ट नीड ऑफ मटेरियल हँडलिंग गरज काय आहे मटेरियल हँडलिंगची का गरज भासते आपल्याला द मटेरियल हँडलिंग इज नीडेड इन एन ऑर्गनायझेशन फॉर द फॉलोइंग रीजन्स नंबर वन मुवमेंट ऑफ मटेरियल टू स्टोरेज एरिया पहिले मटेरियल येईल आपला कुठून येईल मटेरियल ट्रक मधून येईल रेल्वे मधून येईल जिथून कुठून येईल सगळ्यात पहिले मटेरियल आपल्या इच्छित स्थळी आलं आपल्या ऑर्गनायझेशनच्या जिथे ऑर्गनायझेशन आहे इंडस्ट्री आहे फॅक्टरी आहे आपली तर रेल्वे मधून येईल ट्रक्स मधून येईल ज्या मार्गाने येईल सगळ्यात पहिले काम करावं लागेल आपल्याला मुवमेंट ऑफ मटेरियल टू स्टोरेज एरिया त्या ट्रक मधून उतरवायचं रेल्वे मधून उतरवलं की आपल्या स्टोरेज गोडाऊन मध्ये वगैरे आपल्याला ते मटेरियल सांभाळून ठेवावं लागेल स्टोरेज करावं लागेल त्याचं गोडाऊन मध्ये वगैरे नंबर दोन नंबर टू मुवमेंट ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोर्स टू शॉप फ्लोर आता स्टोर्स मधून मटेरियल पुन्हा कुठे सरकेल पुढे शॉप फ्लोर वरती वेअर इट कॅन बी यूज स्टोर्स मधून येईल आता ते शॉप फ्लोर मध्ये नंबर थ्री मुवमेंट ऑफ मटेरियल्स बिटवीन वर्क स्टेशन दॅट मीन्स शॉप फ्लोर मध्येच परंतु एका मशीन कडून दुसऱ्या मशीन कडे दुसऱ्या मशीन कडून फॉर फर्दर ऑपरेशन थर्ड मशीन कडे थर्ड मशीन कडून फोर्थ मशीन कडे चौथ्या मशीन कडे चौथ्या मशीन कडून पाचव्या मशीन कडे असं मुवमेंट सतत होत राहील मटेरियलचं वर्क स्टेशन मध्ये नंबर फोर मुवमेंट ऑफ मटेरियल टू द असेंब्ली लाईन असेंब्ली लाईनच्या तिथे मुवमेंट सतत सुरू राहील नंबर फाईव्ह प्रॉडक्ट तयार झालं फिनिशिंग वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ मटेरियल कुठे जाईल ते मटेरियल प्रॉडक्ट इन्स्पेक्शन डिपार्टमेंट कडे तिथून इन्स्पेक्शन डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटने इन्स्पेक्शन वगैरे केलं आणि क्वालिटी बरोबर मिळाली ऍज पर सेट स्टँडर्ड्स स्टँडर्ड सेट केलेले असतात कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तर त्याप्रमाणे क्वालिटी मिळाली तर इन्स्पेक्शन डिपार्टमेंट कडून मटेरियल कुठे जाईल मग ओके झाल्यानंतर रिजेक्ट झालं तर ते जाणारच नाही पुढे परंतु ऍज पर सेट स्टँडर्ड्स क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटने ग्रीन सिग्नल दिला तर मग मटेरियल कुठे जाईल पुन्हा पुढे डिस्पॅच सेक्शन प्रॉडक्ट तयार झालेलं आहे फिनिश प्रॉडक्ट ते जाईल आता डिस्पॅच सेक्शनकडे आणि मग डिस्पॅच सेक्शनकडून जाईल मटेरियल पॅकिंग वगैरे केलं जाईल त्याला आणि मग एक्सटर्नल ट्रान्सपोर्टद्वारे ते बाजारपेठेत दॅट मीन्स मार्केटमध्ये पाठविण्यात येईल कस्टमरला विक्री करण्याकरता तर याप्रमाणे मटेरियलचं सतत काय होईल फ्लो चालू राहील ठीक आहे मुवमेंट चालू राहील त्याची मटेरियलची तर या प्रकारे मटेरियल हँडलिंगची सतत गरज भासते आपल्याला इट इज अ नीड नेक्स्ट वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल हँडलिंग मटेरियल हँडलिंगची उद्दिष्ट काय व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इफिशियंट मटेरियल हँडलिंग इज टू सेव्ह कॉस्ट कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट कस्टमरला द्यायचं कमीत कमी किमतीत कॉस्ट सेव्ह करायची आपल्याला दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह इफिशियंट मटेरियल हँडलिंग चांगली असेल मटेरियल हँडलिंग तर मग खर्च सुद्धा कमी होईल प्रॉडक्टवरती आणि त्याची किंमत आटोक्यात आपल्याला ठेवता येईल आणि बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आपल्याला इन इकॉनॉमिक कॉस्ट कमी खर्चात कस्टमरला विकता येईल मार्केटमध्ये व्हॉट आर द अदर ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी टू इम्प्रूव्ह द प्लांट इफिशियन्सी टू स्पीड अप द मुवमेंट्स ऑफ मटेरियल टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट्स मटेरियल हँडलिंग बेटर असेल चांगली असेल ते ऍक्सिडेंट्स प्रिव्हेंट करण्यात येतील रिड्यूस करण्यात येतील ऍक्सिडेंट्स ऍक्सिडेंट होत राहतात पण वी कॅन मिनिमाइज इट ऍक्सिडेंट्स होत राहतात पण वी कॅन मिनिमाइज इट वी शुड टेक केअर अबाउट इट सो इफिशियंट मटेरियल हँडलिंग असेल इफिशियंट मटेरियल हँडलिंग तर ऍक्सिडेंटचं प्रमाण कमीत कमी ठेवता येईल प्रिव्हेंट करता येईल आपल्याला टू मिनिमाइज फटीग ऑफ द वर्कर्स इफिशियंट मटेरियल हँडलिंग असेल तर थकवा सुद्धा कमी येईल वर्कर्सला फॉर बेटर हाऊसकीपिंग इन द प्लांट हाऊसकीपिंग चांगलं ठेवता येईल इफिशियंट मटेरियल हँडलिंगमुळे आणि लास्ट वन व्हॉट इज द लास्ट ऑब्जेक्टिव्ह टू मीट द डेडलाईन इन टाईम दॅट मीन्स मेंटेनिंग द डिलिव्हरी डेट
यू शुड बी शॉप फ्लोर सुपरवाइजर. पहिलं पोस्टिंग कुठे होईल तुम्हाला? शॉप फ्लोर सुपरवाइजर म्हणून. व्हॉट विल बी युअर ड्युटी? टू मेंटेन टू मेंटेन द क्वालिटी एज पर सेट स्टँडर्ड. ठीक आहे. टू मेंटेन द क्वांटिटी एज पर शेड्यूल. ठीक आहे. पहिली तुम्ही शॉप फ्लोर सुपरवायझर म्हणून पहिलं पोस्टिंग होईल तुम्हाला. कोणत्याही शॉप वरती याल तुम्ही, तिथे तुमचा ड्युटी काय राहील? पहिलं तर क्वालिटी एज पर सेट स्टँडर्ड, क्वांटिटी एज पर शेड्यूल, नंबर थ्री मिनिमाइज द वेस्टेजेस, अँड नंबर फोर टू मेंटेन द डिलिव्हरी डेट. पुन्हा सांगतो, चार कर्तव्य तुम्हाला पार पाडावे लागतील शॉप फ्लोर सुपरवायझर म्हणून. टू मेंटेन द क्वालिटी एज पर सेट स्टँडर्ड, नंबर टू क्वांटिटी, टू गेट द क्वांटिटी एज पर शेड्यूल, नंबर थ्री मिनिमाइज द वेस्टेजेस, नंबर फोर टू मेंटेन द डिलिव्हरी डेट. कारण कस्टमर वाट पाहत राहतो ना, त्याने ऑर्डर दिलेली आहे आपल्याला, ही इज वेटिंग फॉर इट दॅट प्रॉडक्ट. सो टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टू मीट द डेडलाइन इन टाइम. कस्टमरला त्याने जी ऑर्डर दिलेली आहे आपल्याला, तर त्याला डिलिव्हरी करायची प्रॉडक्टची. त्याला सांगितलेलं आहे आपण, त्याला कमिटमेंट केलेलं आहे की या वेळेच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट देऊ, तर वी हॅव टू मीट द डेडलाईन इन टाइम. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो दीज आर सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल हँडलिंग. थँक्स. आणि इथे आपण आता बंद करूया. वी कॅन मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू सो मच.